स्वर्गीय दादासाहेब माणिकराव गावित यांच्या स्मरणार्थ भारतीय जनता पक्षातर्फे नवापूर नगर परिषदेच्या अमर धामाला दाह संस्कार करण्यासाठी जळाऊ लाकूड स्वीकृत करण्याबाबत निवेदन दिले. आज भारतीय जनता पक्षाने नवापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन दिले. सदर निवेदनात नमूद केलं आहे की दिनांक 12 डिसेंबर 2022 रोजी नवापूर शहरात 3 अकस्मात मृत्यू झाले. या अकस्मात मृत्यूसाठी हिंदू धर्मातील परंपरेनुसार अंतिम संस्कार केला जातो. अंतिम संस्कार करण्यासाठी अमरधाम येथे जळाऊ लाकडांची व्यवस्था केलेली असते. यासाठी मृत्यू झालेल्यांचे नातेवाईक नगरपालिकेत गेले असता संबंधित अधिकारी असे म्हणाले की आमच्या येथे अंतिम संस्कारासाठी लाकडे नाहीत, तुम्ही तुमची सोय करून घ्या. या घटनेमुळे संपूर्ण नवापूर शहरातून नवापूर नगरपालिकेवर टीका होत असताना या घटनेची भारतीय जनता पक्षाने दखल घेतली. दखल घेतल्यानंतर स्वर्गीय माणिकराव दादा यांच्या स्मरणार्थ नगरपालिकेला दाह संस्कार करण्यासाठी 5 ते 6 टन जळाऊ लाकूड देण्यात आले. निवेदनात असंही म्हटलंय की नवापूर नगरपालिकेची आर्थिक स्थिती, फोटोप्रेमी लोकप्रतिनिधी, अकार्यक्षम प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नवापूर वासियांना दुःखाच्या काळात परत अशी दुर्दैवी घटना घडू नये म्हणून स्वेच्छेने स्वर्गीय दादासाहेब माणिकरावजी गावित यांच्या स्मरणार्थ भाजपाने दाह संस्कार करण्यासाठी जळाऊ लाकूड उपलब्ध करून दिले. भारतीय जनता पक्षाने दिलेल्या निवेदनात नवापूर तालुका अध्यक्ष भरत गावित, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावित, नवापूर शहर अध्यक्ष प्रणव सोनार, नवापूर तालुका उपाध्यक्ष जितेंद्र अहिरे, आदिवासी आघाडी अध्यक्ष जैनू गावित, दिनेश चौधरी, नगरसेवक महेंद्र दुसाने, संदीप पाटील, महिला मोर्चा अध्यक्ष जिगीशाबेन राणा, माजी नगरसेविका सुनीताताई वसावे, शहर प्रभारी रमेशचंद्र राणा, शहर सरचिटणीस अजय गावित, सौरभ सोनार, कुणाल दुसाने, गोपी सैन, हेमंत शर्मा, भीमसिंग पाडवी, अनिल दुसाने, शंभू सोनार, चेतन सोनार, भाविन राणा आदी पदाधिकाऱ्यांचा निवेदनात सह्या आहेत. यावेळी नगर परिषदेच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. प्रतिनिधी पंकज अहिरे, नंदुरबार. त्यांना अशी माहिती देण्यात आली की आमच्याकडे लाकूड नाही, तुम्ही लाकूड नाही तर आम्ही काय करू, तुम्ही तुमची व्यवस्था तुम्ही करायचं असं बेजबाबदार वक्तव्य केलं. मी त्या मयत मध्ये आम्ही तिथे गेलो होतो आणि तिथे वस्तुस्थिती पाहिली तर तुमचा जो लाकडाचा भांडार आहे तो पूर्णपणे खाली पडलेला आहे. तिथे एक लाकूड शिल्लक नव्हता आणि ज्यांच्या घरी मयत झालेली आहे ते लोक लाकडं शोधत फिरत होती. म्हणजे अशा दुःखाच्या स्थितीत सुद्धा तुम्ही त्यांना त्रस्त करत आहात, जनतेला त्रास देत आहात. जर तुम्ही आपल्या उपाययोजनेत कमतरता असेल तर तुम्हाला या जागेवर काम करण्याचा काही अधिकार नाही. आमच्या नवापूर शहरातील जनतेला त्रास होऊ नये म्हणून आज नवापूर भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वर्गीय दादासाहेब माणिकरावजी गावित यांच्या स्मरणार्थ नवापूर तालुका भाजपाच्या वतीने आदरणीय भरतभाऊ गावित यांच्यातर्फे नवापूर नगर परिषदेच्या अमरधामास 5 टन लाकूड आज आम्ही सुपूर्द करत आहोत. तुम्ही वेळेवर उपाययोजना केली नाही तर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने या नवापूर शहरात भीक मांगो आंदोलन करू याची आपण नोंद घ्यायची आहे.